नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहित आहे की निसर्ग हा खूप सुंदर आहे आणि जर आपणास कुणी म्हणालं की या निसर्गाचं वर्णन कर तर आपणास शब्द सुद्धा अपुरे पडतील। मग निसर्गाचं वर्णन करताना खूप छान डोंगर आहे, खूप छान परिसर आहे, नयनरम्य परिसर आहे, अशा कितीतरी वाक्यांचा उल्लेख आपल्या तोंडून येईलच। त्याचबरोबर समजा आपण म्हटलं की आठवडी बाजार, आता या गोष्टीचा जर आपण सर्वांनी विचार केला तर आपल्या समोर अनेक वाक्य तयार होतील। मग आठवडी बाजार कशा पद्धतीने भरतो, त्या बाजारात कुठल्या कुठल्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला करता येईल, तिथे भाजीपाला विकतात, तिथे बैलांची विक्री होते, लहान मुलांसाठी तर खाऊ अगदी प्रसिद्धच आहे आठवडी बाजारातला। म्हणजे आपण जर आपला प्रत्यक्ष अनुभव जर शब्दात उतरायला सांगितला तर आपण कुठेही मागे पडत नाही। मग अशा कितीतरी गोष्टीत की ज्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि ते वाक्यरूपात आपण त्याचे वर्णन करू शकतो। मग अशा ज्या विद्यार्थ्याचं ज्ञान आहे, या विद्यार्थ्याचं ज्ञान आपल्याला वाक्यरूपात करून घ्यावायचं आहे। तर यासाठीच आपण आज जो घटक अभ्यास करणार आहोत, या घटकाचं नाव आहे चित्रवर्णन, किंवा आपण त्याला म्हणूया चित्रगप्पा। यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे तर विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचा किती विकास झालेला आहे हे आपल्याला काय करायचंय, येथे अभ्यास करायचा आहे। तर आपण चला तर आपण शिकूया चित्रगप्पा किंवा चित्रवर्णन। पालक व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा चित्रगप्पा या घटकाचा सराव घेताना विद्यार्थ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र द्यावायचे आहे व त्याच्यावर त्या विद्यार्थ्याकडून त्या चित्राचं वर्णन करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने चित्रगप्पा या घटकाचा त्यांनी सराव करून घ्यायचा आहे।